राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार हे आपल्यासोबत 36 ते 40 आमदार आहेत असा दावा करत आहेत. अजित पवार भाजपबरोबर गेल्याने या घडामोडींचा मोठा परिणाम पिंपरी चिंचवडसह पुणे शहराच्या राजकारणावरही होणार आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजप हेच दोन प्रमुख पक्ष होते आणि त्यांची ताकद निर्णायक होती. आता ठाकरे यांची शिवसेना वगळून भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार म्हटल्यावर विरोधक शिल्लक राहणार नाही अशी स्थिती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या हातातून पुणे आणि पिंपरीचिंचवड शहर आता पुन्हा अजित पवार यांच्या हातात जाणार. सर्वप्रथम भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या तीनही मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीचे कसे असतील यासाठी अजित पवार पुन्हा प्रयत्न करणार. आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याने ते भाजपला दाबण्याचा प्रयत्न करणार हे सुद्धा खरे आहे. मात्र पुणे जिल्हा ताब्यात ठेवताना दादा पिंपरी चिंचवडकडे सर्वाधिक लक्ष देणार का? या त्यांचा नक्की काय फायदा आहे? यातून भाजप सोबतीला आणि निशाना शिंदेगट हे समीकरण कसे जुळणार हे पाहण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे. आजच्या बोलबिंदाच्या या भागात आपलं सर्वांचं स्वागत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली. अजित पवार यांनी 2 जुलै रोजी राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आता अजित पवार यांच्यामुळे पुण्यात भाजपाची गोची होणार आहे. याचे कारण म्हणजे अजित पवार पुण्याच्या पालकमंत्रीपदावर दावा ठोकणार, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचं पालकमंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच दुसरीकडे आमदार दत्ता भरणे यांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा दिल्यानं इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 48 तासातच राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक देखील घेतली. यावेळी त्यांनी कॅबिनेटमध्ये 8 महत्त्वाचे निर्णयसुद्धा घेतले. अगदी हाच अजित पवार यांच्या कामाचा धडाका शिंदे गटाला अडचणीचा ठरणार आहे. मुख्य म्हणजे पाहुण्याच्या काठीने साप मारायचा असा हेतू ठेवून भाजपने अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतले, पण हाच हेतू काही ठिकाणी प्रचंड अडचणीचा ठरणार आहे. त्यातीलच एक म्हणजे पुणे जिल्हा. मात्र याच जिल्ह्यामधील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरावर अजितदादांची विशेष नजर असणार आहे, तेच आता आपण जाणून घेऊ. बारामती हे अजित पवार यांचे घर, पण पिंपरी चिंचवड ही त्यांची खरी राजधानी, म्हणजे त्यांचा राजकीय बालेकिल्ला. 1992 पासून अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहर वाढवले, जोपासले. खेड्याचे नगर आणि आता स्मार्ट सिटीपर्यंत ही नगरी आली, त्यात नाही म्हटले तरी किमान 70% वाटा अजित पवार यांचा आहे. इथले रस्ते, लाईट, पाणी, कचरा, उद्यानं, पूल, उड्डाणपूल, कोणताही प्रकल्प असू द्यात, त्याचा भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या कोनशिलेवर अजित पवार हे नाव आपल्याला दिसणार. मोदी लाटेत वारे फिरले आणि राष्ट्रवादीचेच मोठ्या संख्येने नगरसेवक भाजपमध्ये गेले. अजितदादांच्या गडाला सुरुंग लागला. दादांचे सरदार असलेले दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, महेश लांडगे हे भाजपाशी झाले आणि फडणवीस यांनी या शहरात आपला स्वतःचा डाव मांडला. मागील 5 वर्षात भाजपने महापालिका अक्षरशः धुऊन खाल्ली असे इथले पुढारी वारंवार सांगतात. ज्यांना अजित पवार यांनी पुढारी केले तेच दादांना पिंपरी चिंचवडमध्ये शहाणपणा शिकवायला लागले. शरद पवार यांना 3.5 जिल्ह्यांचे पंतप्रधान म्हणण्यापर्यंत इथल्या भाजपच्या पुढाऱ्यांची मजल गेली होती. अजितदादांचे नाव देखील इथल्या कार्यक्रम पत्रिकेत नको असा सवता सुभा इथल्या कारभारींनी मांडला. मात्र दादांनी पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सर्वच नूर पालटला. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत एकत्र लढणार असल्याचे स्वतः अजित पवार यांनी स्पष्ट केल्याने अजितदादा पुन्हा पिंपरी चिंचवड शहरावर कब्जा मिळवणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदावर देखील दावा सांगण्याचे संकेत दिले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने आमदार लांडगे यांनी जोरदार तयारी केली होती. आता तिथेही पुन्हा राष्ट्रवादीचे खासदार म्हणून अमोल कोल्हे किंवा राष्ट्रवादीचेच विद्यमान खासदार असल्यामुळे अजितदादा तिथं आपला दावा सांगणार हे नक्की. कोल्हे आता राजीनाम्याची भाषा बोलत असले तरी उद्या ते अजितदादांसमोर पुन्हा लोटांगण घालू शकतील अशीही चर्चा केली जाते. यातील महत्त्वाचे म्हणजे भोसरीकर आमदार महेश लांडगे यांच्याप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे खासदार सिरंग बारणे यांचे महापालिकेच्या कारभारावर वर्चस्व निर्माण झाले होते. महापालिका आयुक्त शेखर सिंग यांची नियुक्ती सुद्धा बारणे यांच्या सूचनेनुसार झाली होती. मोठमोठे प्रकल्प सुद्धा बारणे यांच्या आदेशानुसार प्रस्तावित होते. शिंदे गटात प्रवेश करत बारणे यांनी मावळ लोकसभेवर दावा करत आपणच इथले उमेदवार स्वतः आहे असं घोषित केलं होतं. मागील लोकसभेच्या वेळी बारणे यांनी कोण पार्थ पवार असे म्हणत लोकसभेचे मैदान मारले
आणि त्यानंतर अनेक दिवस त्याच गुर्मीत अनेकदा पवारांना फटकारले. याचा हिशोब आता अजित पवार चुकता करणार हे मात्र नक्की. पार्थ पवार यांना लोकसभेमध्ये निवडून आणण्यासाठी अजित पवार यांनी भाजपची सोबत केली हा एक पहिला अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने यापुढील पावले अजितदादांची असतील ही अगदी स्वच्छ आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तिन्ही मतदारसंघ आपल्याकडे राहतील. मावळमधून सुनील शेळके यांची ताकद वाढवून पार्थ पवार यांना बळकटी देणे यासारख्या घडामोडी या सर्व गोष्टीकडे अंगुली निर्देश करतात. दरम्यानच्या काळात पालकमंत्री पद घेणे, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून जास्तीत जास्त पदाधिकारी आपल्या बाजूने वळवणे हेच पुढील काळात अजित पवारांचे लक्ष असणार आहे. अजित पवारांनी 2004 ते 2014 या काळात पुण्याचा पालकमंत्री पद म्हणून पद भूषवलं होतं. पुन्हा एकदा पुण्याचे अजित पवार पालकमंत्री झाले तर भाजप नेत्यांना त्यांच्या भागामध्ये विकास कामासाठी निधी मिळणं अवघड जाणार आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना तर यामध्ये काही स्कोपच नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या पुण्यामध्ये 8 आमदारांपैकी म्हणजे पुणे शहरामध्ये 8 आमदारांपैकी 5 भाजपचे 2 राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि 1 काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकांमध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व हळूहळू कमी केले होते. मात्र अजित पवार पुन्हा एकदा सत्तेमध्ये सहभागी झाल्यामुळे या महापालिका काबीज करणे, येथील विधानसभा मतदारसंघ वाढवणे आणि लोकसभा मतदारसंघावर सत्ता मिळवणे हे प्राधान्याने दादांचे विजय राहणार का? आणि आगामी काळात पुणे जिल्ह्यात वेगवेगळे प्रयोग करून दादा आपली राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आमचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या बोलबिंदास चॅनलला सबस्क्राईब करून इथं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.